ब्लड शुगर से स्वव्यवस्थापन। ब्लड शुगर हा आपल्या आरोग्यातील एक सहसा कमी लेखला गेलेला घटक आहे। जेव्हा तो दीर्घकाळ नियंत्रणाबाहेर असतो तेव्हा मात्र तो शरीराला अपाय करू शकतो। याला डायबिटिक कॉम्प्लिकेशन्स म्हटलं जातं। या समस्या उद्भवतातच असं नाही आणि डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलच्या कडक नियंत्रणाने त्या लांबवल्या किंवा टाळल्या जाऊ शकतात। जाणून घ्यायचंय कसं? तुम्हाला हवी असलेली आरोग्यविषयक माहिती देऊन मी तुम्हाला मार्ग शोधण्यास मदत करते। ब्लड शुगरचे व्यवस्थापन या मॉड्यूलमध्ये आपलं स्वागत आहे। नियमित दिनचर्या ही डायबिटीस नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। नियमित सकस आहार घ्या, व्यायाम करा, ब्लड शुगर तपासणीबाबत नियमित रहा, तणावमुक्त रहा, नियमित औषधं घ्या आणि वेळोवेळी डॉक्टरांची भेट घ्या। डायबिटीसमुळे संभवणारे धोके समजून घ्या आणि त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज रहा। जसं तुम्ही जाणताच की ब्लड ग्लुकोजची वाढलेली पातळी हृदय, मूत्रपिंडे आणि डोळ्यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचवू शकते। डायबिटीसमध्ये नियमित औषधोपचार घ्या। औषधे ब्लड प्रेशर कमी करण्यास आणि महत्त्वाच्या अवयवांना सुरक्षित ठेवण्यास मदत करतात। डायबिटीसच्या उपचारांचं पालन करण्यास मदत करा। औषधांव्यतिरिक्त घरच्या घरी नियमित तपासणी केल्याने ब्लड शुगर पातळीचे नियंत्रण सुधारण्यास मदत होते। यामुळे इतरही अनेक फायदे होतात, जसं समस्यांना प्रतिबंध करता येतो, उपचारांची परिणामकारकता पडताळून पाहता येते, अधिक चांगल्या नियंत्रणास प्रोत्साहन मिळते आणि आरोग्य सेवांवर होणारा खर्च कमी होतो। नियमितपणे डॉक्टरला ब्लड शुगरच्या पातळीची कल्पना दिल्यास तुमचे डॉक्टर तुम्हाला ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास अधिक मदत करू शकतात। डायबिटिक व्यवस्थापनाची तुम्ही शिकलेली ही कौशल्ये स्वतःची अधिक चांगली काळजी घेण्यास तुमची मदत करतील। डायबिटीस व्यवस्थापनाची सुरुवात तुमच्यापासून होते। काळजी घ्या। बीट डायबिटीस, विन लाईफ। यूएसवी तर्फे जनहितार्थ आयोजित मोहीम